नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण घेणार आहोत करंट अफेअरवरचे महत्त्वाचे 25 प्रश्न. सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, सध्या कोणत्या राज्य सरकारने जनसूचना पोर्टल 2019 जे ॲप लॉन्च केलेले आहे, असा हा प्रश्न आहे. तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे राजस्थान. ओके, तर राजस्थानमध्ये हा ॲप लॉन्च झाला आहे लोकांच्या हितासाठी. आणि या ॲपमुळे काय करणार आहे, तर सरकारी विभागांमध्ये हा ॲप जोडलेला आहे, त्याच्यामुळे सरकारी ज्या योजना असतील त्या लोकांना या ॲपद्वारे समजतील, हा उद्देश आहे या ॲपचा. पुढे जाऊया आपण. दुसरा प्रश्न, कोणती बँक पूर्ण भारतासाठी मिनी आणि मेगा फूड पार्क यासाठी 3,000 करोड रुपयांची मदत करणार आहे. ओके, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे वर्ल्ड बँक. ओके, वर्ल्ड बँक ही मदत करणार आहे. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, 2019 वैश्विक आर्थिक स्वतंत्रता यादी सूचीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो. तर भारताचा कितवा लागतो, 79, 79वा नंबर लागतो. 2018 आपला इथे 96वा नंबर होता आणि त्या मानाने आता कमी झालेला आहे. चांगली गोष्ट आहे ही की 79 आपण आलेलो आहोत. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की पहिल्या नंबरवर कोण आहे, तर पहिल्या नंबरवर हाँगकाँग आहे. ओके, पुढे जाऊया आपण. चौथा प्रश्न, सध्या कोणत्या खेळाडूला देशाचं दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देण्याची शिफारस केली आहे. ओके, तर यांचं नाव जे आहे ते आहे मेरी कॉम. ओके, मेरी कॉमला हा मिळणार आहे पुरस्कार असं शिफारस केली गेलेली आहे. आणि का, तर 6 विश्व चॅम्पियन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आपल्या देशासाठी, त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात येत आहे. पुढे जाऊया आपण. पाचवा प्रश्न, रूसने अंतरिक्षमध्ये पाठवलेला आपला पहिला ह्युमनॉइड रोबोटची सेवा समाप्त केली आहे, तर त्याचं नाव काय होतं. ओके, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे फेडोर. ओके, लक्षात ठेवा फेडोर. जागतिक प्रश्नसुद्धा विचारले जातात करंट अफेअरमध्ये, त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा माहिती तुम्हाला असणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया आपण. सहावा प्रश्न आपण येऊया. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष कोणाला नियुक्त केले आहेत. क्रिकेट म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रातला प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे अँड्रू स्ट्रॉस. ओके, अँड्रू स्ट्रॉट्स यांना काय केलेलं आहे, अध्यक्ष नियुक्त केलेलं आहे. पुढे जाऊया. सातवा प्रश्न, कोणत्या देशाने मेक इन इंडिया ट्रेन, पुल थसी ट्रेनचं नाव आहे, पुल थसी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. ओके, तर श्रीलंका या देशाने हिरवा झेंडाला दाखवलेला आहे. आणि ही जी ट्रेन आहे पुल थसी ट्रेन, ती कुणी बनवलेली आहे, तर चेन्नईने बनवलेली आहे. चेन्नईमध्ये तिचं मॅन्युफॅक्चर झालेलं आहे सगळं. आणि भारतासाठी ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे की आपल्या देशातून एखादी जी वस्तू आहे, ओके, ती आपण दुसऱ्या देशाला म्हणजे यूजमध्ये येत आहे श्रीलंकेसारख्या देशाला, त्याच्यामुळे ही आपल्या भारतासाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे. पुढे जाऊया आपण. आठवा क्वेश्चन, 21 रोजी आंतरराष्ट्रीय शांती दिवसाच्या व्यतिरिक्त अजून कोणता दिवस साजरा केला जातो. तर त्या दिवशी विश्व अल्झायमर दिवससुद्धा साजरा केला जातो. आता अल्झायमर काय आहे, तर तो एक ब्रेनचा डिझीज आहे. ओके, बुद्धिमत्ता किंवा मेंटल आपण ज्याला डिझीज म्हणतो तो हा डिझीज आहे, आजार आहे एक मेंदू संबंधीचा, तो साजरा केला जातो, तो दिवस आहे हा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे, नववा प्रश्न, सध्या युवा वैज्ञानिक पुरस्काराने 2018 हा कोणाला सन्मानित केलं, म्हणजे हा कोणाला दिला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे डॉक्टर सोहिनी गांगुली. ओके, यांना दिला गेला आहे, लक्षात ठेवा, पुरस्कार 2018 युवा वैज्ञानिक. ओके, पुढे जाऊया आपण. दहावा प्रश्न, SCI आणि मेटी ने कोणत्या कंपनीसोबत मिळून डिजिटल पेमेंट अभियान सुरू केलेलं आहे. तर कोणाबरोबर केलेलं आहे, गुगल इंडियासोबत ह्यांनी काय केलेलं आहे, अभियान सुरू केलेलं आहे. आता ओके, इथे ना डी राहिलेला आहे, DSCI. ओके, सो DSCIचा फुल फॉर्म काय आपल्याला माहिती असला पाहिजे. तर त्याचा फुल फॉर्म येतो डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया. ओके, पुन्हा सांगते, डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया. आणि इथे मेटी शब्द आहे. ओके, मेटीचा फुल फॉर्म आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक
काय आहे, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक. ओके, आपल्याला फुल फॉर्म माहीत असले पाहिजेत, त्याच्यामुळे ते सांगते मी दोनदा. ओके, कळालं तुम्हाला कोणासोबत केलं आहे त्याने टाय अप? तर गुगल इंडियासोबत. पुढे जाऊया 11 प्रश्न. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला केव्हा सुरुवात झाली? तर केव्हा झाली होती ही? 1 जानेवारी 2017 रोजी सुरुवात झालेली होती. ठीक आहे, तुम्हाला योजनासुद्धा माहीत असलेल्या पाहिजेत. गव्हर्नमेंटमध्ये कुठल्या योजना केव्हा सुरू झाल्या त्याच्या संबंधी माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे. पुढे आपण जाऊया, वित्तीय समावेशन वाढवण्यासाठी कोणत्या बँकेने भरोसा बचत खाता ही योजना सुरू केली आहे? ओके, तर कोणी केलेली आहे? एअरटेल पेमेंट बँकने ही जी बचत खाता, भरोसा बचत खाता ही जी योजना आहे ती एअरटेल पेमेंट बँकने सुरू केलेली आहे. पुढे जाऊया आपण 13 प्रश्न. हल्लीच बजरंग पुनिया यांनी विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे कांस्य पदक. ओके, कुठलं पदक जिंकलेलं आहे यांनी? कांस्य. बजरंग पुनिया नाव लक्षात ठेवा. ओके, आत्ताच विश्व कुस्ती चॅम्पियनमध्ये त्यांनी पदक जिंकलं, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढे 14वा प्रश्न आहे आपला, विश्व बॉक्सिंग चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष कोण बनले आहेत? ओके, तर याचं उत्तर आहे अमित पंघाल हे बनलेले आहेत. आणि अमित पंघाल हे कुठले आहेत? तर हे हरियाणाचे आहेत. ओके, पुढे जाऊया आपण 15वा प्रश्न. स्वच्छ कोळसा अनुसंधान आणि विकास केंद्र याचे उद्घाटन कुठे केले गेले? तर IISC बेंगलुरू इथे केले गेलेलं आहे. ओके, आणि स्वच्छ कोळसा तंत्रज्ञानावर काम होणार आहे या ठिकाणी. ओके, 16वा प्रश्न आहे आपला, सध्याच म्हणजेच हल्लीच पहिला विश्व रोगी सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात आला? ओके, रोगी सुरक्षा दिवस हा केव्हा साजरा करण्यात आला? तर तो साजरा करण्यात आला आहे 17 सप्टेंबर रोजी. ओके, आणि ह्याची थीम काय होती? तर अ ग्लोबल हेल्थ प्रायोरिटी, म्हणजे पूर्ण जागतिक आरोग्य सुरक्षा किंवा त्याला प्राधान्य देणं हे या दिवसाचं काय होतं, ह्या वर्षीचं थीम होतं. ओके, आणि 17 सप्टेंबर. ओके, मी जे टिक करते 17 सप्टेंबर रोजी हा साजरा करण्यात आलेला आहे आणि तो पहिला विश्वरोगी सुरक्षा दिवस आहे, त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. त्या शहराच्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर ॲप हे लॉन्च केलेलं आहे. ओके, तर कोणी केलेलं आहे? ते दिल्ली पोलिसांनी केलेलं आहे लोकांच्या सेफ्टीसाठी. पुढे आहे 18वा प्रश्न. रामनाथ सिंह हे तेजसमध्ये उड्डाण करणारे कितवे रक्षामंत्री बनले? ओके, हे रक्षामंत्री आहेत आपले आणि ते पहिले रक्षामंत्री बनलेले आहेत तेजसमध्ये उड्डाण करणारे. 19वा प्रश्न आहे, सेंट विन्सेंट आणि ग्रेनाडाइन्स आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सामील होणारा कितवा देश बनला आहे? तर तो कितवा देश बनलेला आहे? 79वा, म्हणजेच 1980वा तो देश बनलेला आहे. पुढे जाऊया टोकियो, इथे टोकियो आहे. ओके, टचं त झालेलं आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 क्वालिफाय करणारा जो रवी कुमार आहे त्याचा संबंध कोणत्या खेळाशी येतो? ओके, तर त्याचा संबंध येतो हा कुस्ती या शहराबरोबर याचा संबंध येतो. आणि कुस्तीमध्ये आत्ताच आपण बघितलं की बजरंग पुनिया, ओके, हे जे आहे हे सुद्धा क्वालिफाईड झालेले आहेत हरियाणाचे, आणि रवी कुमार हे सुद्धा झाले आहेत कुस्तीसाठीच. ओके, पुढे जाऊया 21वा प्रश्न. भारतीय वायुसेनेचे पुढील म्हणजे आता नवीन जे आहेत, ओके, फ्युचरचे ते प्रमुख कोण होणार आहेत असा हा प्रश्न आहे. तर RKS भदौरिया हे होणार आहेत. RKSचा फुल फॉर्म आहे राकेश कुमार सिंग. ओके, राकेश कुमार सिंग भदौरिया हे होणार आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे करंटसाठी. पुढे आहे 22 क्वेश्चन. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे 4 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. 4 जणांची मी नावंसुद्धा सांगते तुम्हाला. पहिल्याचं नाव आहे V.R.सुब्रमण्यम, दुसऱ्याचं आहे कृष्णा मुरारी, तिसऱ्याचं आहे S.रवींद्र भट्ट, चौथ्याचं आहे हरी केस रॉय. ओके, हे 4 जणांची नियुक्ती केलेली आहे. आणि आता करंट किती न्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये? तर 34 न्यायाधीश आहेत न्यायालयात. ओके, 23वा प्रश्न आहे, 52वा इंजिनियर दिवस साजरा करताना कोणत्या प्रतिष्ठित इंजिनियरला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? तर ह्याचं जे उत्तर आहे ते आहे विनोद कुमार यादव. ओके, प्रतिष्ठित आहे ते
ओके, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे विनोद कुमार यादव. आता विनोद कुमार यादव हे कोण आहेत, तर हे रेल्वे बोर्डाचे कोण आहेत, अध्यक्ष आहेत. जे रेल्वेचे एक्झाम देत आहेत त्यांनी हा प्रश्न लक्षात ठेवा की ते रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष पण आहेत आणि त्यांना पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. 24वा प्रश्न, आयफा अवॉर्ड 2019 सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला. हा महत्त्वाचा प्रश्न आहे चित्रपट क्षेत्रातला, तर तो राजी या पिक्चरला मिळालेला आहे आणि आलिया भट्टने त्याच्यात काम केलेलं आहे. आणि आयफा अवॉर्डमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून जो अवॉर्ड मिळालेला आहे तो याच चित्रपटातल्या हिरोईनला म्हणजेच आलिया भट्टला मिळालेला आहे. ओके, पुढे जाऊया आपण. 25वा प्रश्न, शेवटचा प्रश्न, हल्ली चर्चेमध्ये असणारे विनेश फोगाट यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे. तर कोणत्या खेळाशी त्यांचा संबंध आहे, तर यांचा संबंध आहे कुस्ती या खेळाशी. ओके, आणि हे विनोद जे फोगाट आहे, विनेश फोगाट, ते सुद्धा काय आहेत, हरियाणाचे आहेत. आणि सॉरी, आणि जे 2020 म्हणजे 2020 टोकियोमध्ये जे होणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे काय आहेत, सामील आहेत. ओके, सो अशा प्रकारे आपले जे 25 क्वेश्चन्स आहेत करंट अफेअरवरचे ते संपलेले आहेत. आय होप तुम्हाला त्याच्यातून नवीन माहिती मिळाली असेल. हे सगळे मिक्सअप क्वेश्चन आहेत, काही काही चित्रपट याच्यातले आहेत, काही काही पॉलिटिक्सबद्दल आहेत, काही स्पोर्ट्सबद्दल आहेत. तर असे मिक्स क्वेश्चनसुद्धा घेतल्याने काय होतं, तुम्हाला कुठलं तुमचं पार्ट क्लिअर आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टी नाही माहिती आहेत, तो तुम्हाला अधिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने कळतो. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये जास्त जोर लावू शकता, त्याचा जास्त अभ्यास करू शकता. ओके, तुमचे काही कॉमेंट्स असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा, कॉमेंट करा. ओके, आणि व्हिडिओ आवडला असला, तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा, जेणेकरून मला समजतं येते की तो तुम्हाला किती यूजफुल ठरला आहे. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. त्यासाठी तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात राहा, नेहमी आम्हाला सपोर्ट करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, व्यवस्थित अभ्यास करा, अजिबात टेन्शन घेऊ नका. करंट अफेअरच्या व्हिडिओ अशाच येत राहतील आणि ते बघून बघून तुमचा अभ्यास पण होत राहील. जेव्हा तुम्हाला एखादी व्हिडिओ टफ वाटते समजण्यास, तेव्हा ती 4-5 वेळा बघत जा, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. ओके, आणि PDF पाहिजे असतील तुम्हाला व्हिडिओचे तर तुम्ही नक्की टेलिग्राम चॅनलला जॉईंट व्हा. सेम नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आपलं, गव्हर्नमेंट ऑफिसर. तर तुम्ही तिथे जॉईंट झाल्यावर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपला जेव्हा होतो त्याची PDF तुम्हाला तिथे अवेलेबल होते. म्हणजे तुम्हाला नोट्स काढायला सुद्धा काही म्हणजे प्रॉब्लेम होत असेल तर तुम्हाला तिथे नोट्ससुद्धा मिळतात. ओके, भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.